Good morning all of you guys. Study Point Education मध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण लेक्चरला सुरुवात करू. आपला लेक्चर जिओग्राफीचं घ्यायचं आहे. आपला जिओग्राफीचं महाराष्ट्र जे प्रशासन मागच्या लेक्चर मध्ये आपण बघत होतो तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. राहिलेला पार्ट आपण आज घेऊन टाकू. तर स्टडी पॉइंट एज्युकेशन आपला चॅनल आहे, तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. मी शैली जाधव ही लेक्चर सिरीज घेत आहे आणि तुमच्या माहितीसाठी एक सूचना आहे की आपण सर्व लेक्चर बाकी राहिले जे ते आता फास्ट एकदम स्टार्ट करणार आहोत, जेणेकरून की कंबाईन एक्झाम जो चान्सेस जास्त आहे त्यामुळे तोपर्यंत सिलेबस कव्हर करण्याचा आपला टार्गेट आहे किंवा ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहेत त्याला त्याचा सर्वांना फायदा होईल. त्यासाठी आपण फास्टमध्ये सिलेबस कव्हर करू, सर्व डीपमध्ये घेणार. फास्टमध्ये घेणार याचा अर्थ प्रत्येक पॉईंट आपण सोडणार, कमी कटमध्ये घेणार किंवा शॉर्टमध्ये घेणार असं नाही, व्यवस्थित घेणार. फक्त लेक्चरची जी काय स्लोमध्ये चालू होते ते आपण लेक्चर जास्त जास्त टाकण्याचा प्रयत्न करू. तर बघा, आज महाराष्ट्र नागरी प्रशासन आपला आज बघायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये जिथपर्यंत बघितलं त्याच्या पुढचा पार्ट आपला आज बघायचा आहे. तर आपण सुरुवात करू लेक्चरला. बघा, इथपर्यंत आपण आलतो. आपण ह्या महानगरपालिकेचा अभ्यास केलेला होता पहिला. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या महानगरपालिका लक्षात कशा ठेवायच्या, प्रत्येक प्रशासकीय विभागामधल्या लक्षात कशा ठेवायच्या हे पाहिलेलं आहे. आता फक्त आपल्याला कोकण प्रशासकीय विभागामधल्या महानगरपालिका फक्त राहिल्या होत्या आपल्या, तो पाहायचं. मागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर बघा, कोकण प्रशासकीय विभागामध्ये आपण पाहिले की 9 महानगरपालिका आहेत. त्या 9वी कोणती झाली होती, रायगडमधील पनवेल या ठिकाणी झाली 9वी आणि 9वी कोकणातली 9वी आणि महाराष्ट्रातील 27 ही महानगरपालिका होती. ती आपण मागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत पाहिली होती. बघा, कोकण प्रशासकीय विभागामध्ये फक्त महानगरपालिकेचे होते 3 जिल्हे लक्षात ठेवायचे. म्हणजे 3 मध्ये थोडक्यात खालचे 2 जिल्ह्याचा विचार करायचा, खालचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विषय करायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं की जे काय महानगरपालिका आहे ते सर्व उत्तरेकडल्या साईडला जायचं. मग बघा, पालघरमध्ये 1 आणि 9वी झालेली ती रायगडमध्ये पनवेल या ठिकाणी. म्हणजे पालघरमध्ये वसई विरार 1 लक्षात राहील, 1 झाली. रायगडमध्ये पनवेल या ठिकाणी 2 आणि मुंबई शहर या ठिकाणी बृहन्मुंबई अशी 3 महानगरपालिका सुरुवातीला लक्षात ठेवा. कोणतं, पालघरमध्ये 1, रायगडमध्ये 1 आणि मुंबई शहर या ठिकाणी. आणि राहिलेल्या सर्वच्या सर्व 6 महानगरपालिका आहेत ते कुठे आहेत, तर मग ठाणे या ठिकाणी आहेत. राहिलेल्या 6 महानगरपालिका कुठे आहेत, तर ठाणे या ठिकाणी आहेत. लक्षात आलं? म्हणजे राहिलेल्या सर्व महानगरपालिका ठाणे, म्हणजे ठाणे या ठिकाणी 6 महानगरपालिका, उरलेल्या 3 महानगरपालिका 3 जिल्ह्यात, पालघर 1, मुंबई शहर 1 आणि रायगड 1 आणि ठाण्यामध्ये बाकीच्या 6. तर मग आपल्याला बाकीच्या 3 जिल्ह्यांच्या माहीत झाल्या. कोणत्या कोणत्या, पालघरची 1, वसई विरार 1 झाली, रायगडची 1, पनवेल या ठिकाणी असणारी माहीत झाली आणि मुंबई शहर 1 बृहन्मुंबई 1 माहीत झाली. 3 महानगरपालिका आपला माहीत झाल्या. तर आता बघा, राहिलं फक्त आपला आता ठाणे प्रशासकीय विभागामधल्या 6 महानगरपालिका माहीत करून घेतल्या. तर आपण एक भिवंडी महानगरपालिका, दुसरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तिसरी मीरा भोईंदर महानगरपालिका, चौथी उल्हासनगर महानगरपालिका, 5वी नवी मुंबई महानगरपालिका. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 1, 2, 3, 4, 5 आणि बघा ठाणे 1 महानगरपालिका. म्हणजे 6 महानगरपालिका कोणत्या होतील बघा, भिवंडी, कल्याण डोंबिवली. म्हणजे लक्षात नाव तर आपल्या लक्षात राहतील, कारण की हे ऐकण्यासारखे सारखे नाव येते त्यामुळं. भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भोईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई आणि ठाणे. शेवटची मध्ये आहेत बघा ठाणे. ठाणे कसं लक्ष ठेवायची, मग पहिल्यांदा ठाणेमधल्या 6 महानगरपालिका आता रिपीट आहे बघा. पहिल्यांदा कोणती बघायची आपण, स्टार्टला घेऊ मग, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भोईंदर, उल्हासनगर, दुसरी कोणती कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि ठाणे. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भोईंदर, उल्हासनगर, ठाणे आणि नवी मुंबई अशा 6 महानगरपालिका हा ठाण्याच्या भागात आहेत आणि राहिलेल्या 3 आहेत त्या पालघरमध्ये, 1 वसई विरार, मुंबई शहरमध्ये 1 मुंबई बृहमुंबई आणि तिसरी आहे ती कोटा रायगड या ठिकाणी पनवेल या ठिकाणी, जी की 9 आणि महाराष्ट्रातील 27 झालेली आहे. आता अजून एक प्रश्न तयार होतो, कोकण प्रशासकीय विभागामधली सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर ती आहे बृहमुंबई, जी की महाराष्ट्रातील सुद्धा सर्वात मोठी महानगरपालिका आहे. कोणती? मुंबई शहर या ठिकाणी असणारी बृहमुंबई. हे प्रश्न असा पण येऊ शकतो, कोकण प्रशासकीय विभागामधली सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर ती आहे बृहमुंबई आणि जी की महाराष्ट्रातील सुद्धा सर्वात मोठी महानगरपालिका ती आहे बृहमुंबई. बघा हे आपण ज्यांनी मागचे लेक्चर बघितलं नाही त्यांनी हे पाठपुढचा सर्व लक्षात कसं ठेवायचं आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही बघून घ्या. आता राहिला पुढचा पॉईंट बघायला बघू आपण. आता माहिती आपला माहिती बघायची सर्वांची नगरपालिका महानगरपालिका बघितली आपण, 27 महानगरपालिका महाराष्ट्रात बघितल्या. आता बघा नगरपालिका 234 नगरपालिका आणि नगरपंचायती 124 आहे. त्या किती? 234 नगरपालिका आहे त्या आणि नगरपंचायती 124 नगरपंचायती त्या, म्हणजे 234 आणि 124 ह्या काय त्या आपल्या म्हणजे दोन नगरपालिका 234 आणि नगरपंचायती 124. लक्षात ठेवायला थोडं सोपं आहे, 234 124 नगरपालिका 234 नगरपंचायती 124. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक अधिनियम 1965 नुसार चालतो. यांचा कारभार जो आहे तो कोणत्या अधिनियमाखाली चालतो असा प्रश्न आला जातो. महाराष्ट्र नगर परिषदा पंचायती नगरपंचायती आणि औद्योगिक अधिनियम 1965. महानगरपालिकेच्या बाबतीत आपण बघितलं तर महानगरपालिकेचा कारभार 1949 आणि बृहमुंबईचा 1888 असा चालतो. तर तसं सेम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आपण बघितलं महानगरपालिकेच्या बाबतीत आणि बृहमुंबई महानगरपालिका 1888. तसंच सेम महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक अधिनियम 1965 हा 1965 नुसार चालतो. नुसार हा कारभार यांचा नगरपालिका नगरपंचायतीचा कारभार त्यानुसार, म्हणजे आपला पॉलिटीचा पंचायतीचा जो तो पार थोडका होईन आपण महत्वाचे काही एखाद्या ह्यांच्या बाबतीतचे पॉईंट इथेच क्लिअर होऊन जाते जॉग्राफीमध्ये. लक्षात आलं? मग काय विसरतात कामा तिथं आपल्याला विसरता कामा नाही, परत आपोआप लक्षात राहिलं पाहिजे. माझा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक अधिनियम 1965 नुसार नगरपंचायती आणि नगरपालिकांचा कारभार चालतो. नगरपालिका किती आहे? 234 आणि नगरपंचायती 124. लक्षात आलं? तर मग आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा कटक मंडळ. हे लक्षात आलं? नगरपालिका नगरपालिकेचा कारभार 1965 ते कोणता आहे? महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम औद्योगिकरण अधिनियम. आणि आता 234 नगरपालिका आहेत नगरपंचायती 124 आहेत. नगरपालिकाविषयी पॉईंट क्लिअर. कटक मंडळे आता महाराष्ट्रामध्ये कटक मंडळ आहे ते बघा. भारतात एकूण 62 कटक मंडळ आहेत. आणि महाराष्ट्रात 7 कटक मंडळ आहेत. तर कटक मंडळ सुद्धा कायदा आहे तो 1924 नुसार चालतो. कटक मंडळे कायदा 1924 नुसार चालतो. म्हणजे भारतामध्ये 62 कटक मंडळ आहेत, महाराष्ट्रात 7 कटक मंडळ आहेत. ते आपण कुठं कुठं ते सुद्धा बघायचे. म्हणजे कटक मंडळे कायदा 1924 नुसार चालतो. म्हणजे कटक मंडळाचा जो काय कारभार चालतो तो कोणत्या कायद्यानुसार? तो कटक मंडळ कायदा 1924 नुसार चालतो. लक्षात आलं? म्हणजे कटक मंडळे भारतात 62 आहेत, महाराष्ट्रात 7 आहेत आणि 1924च्या कायद्यानुसार कटक मंडळ कायदा 1924 नुसार हा कारभार चालतो. बघा महाराष्ट्रातील कटक मंडळे सदर्न कमांडच्या देखरेखीखाली असतात. म्हणजे महाराष्ट्रात जे काही कटक मंडळ आहेत ते सदर्न कमांडच्या देखरेखीखाली असतात. हे जनरल माहिती लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रातील जे काही कटक मंडळ आहेत ते सदर्न कमांडच्या देखरेखीखाली असतात. मग कटक मंडळाच्या बाबतीत काय महाराष्ट्राचं? भारतात 62 कटक मंडळ आहेत, महाराष्ट्रात 7 कटक मंडळ आहेत. महाराष्ट्रातल्या कटक मंडळ कटक मंडळ कायदा 1924 नुसार कटक मंडळाचा कारभार चालतो. कटक मंडळाचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो? कटक मंडळ कायदा 1924. आणि महाराष्ट्रातील कटक मंडळ सदर कमांडच्या देखरेखीखाली आहेत. लक्षात आलं? आता पुढचा पॉईंट महाराष्ट्रातील कटक मंडळे. आता आपण 7 कटक मंडळ महाराष्ट्रात आहेत आपण बघितलं होतं बरोबर. महाराष्ट्रात 7 कटक मंडळ आपण बघितलं. तर बघा अहमदनगर येतं, औरंगाबाद, पुणे, नाशिक. अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर. बघा लक्षात कष्ट होते. नागपूर प्रशासकीय विभाग आहे, नाशिक प्रशासकीय विभाग आहे, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे बरोबर. 6 प्रशासकीय विभाग होते त्यातले 4 प्रशासकीय विभाग घेत आहेत. फक्त राहिला कोणता अमरावती प्रशासकीय विभाग आणि कोणता कोकण प्रशासकीय विभाग. 2 प्रशासकीय विभाग सोडले तर 4 प्रशासकीय विभागाचे ठिकाण तर 100% कटक मंडळ आहे ते त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा त्या प्रशासकीय विभागाच्या ठिकाणी म्हणल्यावर लक्षात कष्ट व्हायचं. एवढं जर कळालं आपलं की 4 प्रशासकीय विभागाच्या ठिकाणी कटक मंडळ आहे ते आणि 1 अहमदनगर या ठिकाणी आहे फक्त. मग अहमदनगर या ठिकाणचं अहमदनगर कॉन्टेनमेंट बोर्ड, औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबाद कॉन्टेनमेंट बोर्ड, पुणे या ठिकाणी देहूरोड, खडकी रोड आणि पुणे. पुणे या ठिकाणी 3 आहे ते देहूरोड, खडकी आणि पुणे. आणि नाशिक या ठिकाणी देवळाली आणि नागपूर या ठिकाणी कामठी. कसं लक्षात ठेवा अहमदनगर या ठिकाणी अहमदनगर कॉन्टेनमेंट बोर्ड, औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबाद कॉन्टेनमेंट बोर्ड लक्षात ठेवा सोपं आहे. पुणे या ठिकाणी फक्त 2-3 ठिकाणी देहू रोड, खडकी आणि पुणे. देहू, खडकी आणि पुणे या ठिकाणी 3, 2, 5, 6 आणि 7 लक्षात आले. पुणे या ठिकाणी 3 आहे ते 3 पुणे या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी देवळाली आणि नागपूर या ठिकाणी कामठी. नागपूर या ठिकाणी देवळाली, नाशिक या ठिकाणी देवळाली, नागपूर या ठिकाणी कामठी. आता देवळाली लक्षात राहत नाही ज्यांच्याकडे काय करा नाशिकच्या ठिकाणी भरपूर मंदिर आहे ते मराठी गावंढळ भाषेत देवळं भरपूर आहे ते म्हणल्यावर नाशिक या ठिकाणी देवळाली. तर नागपूर कामठीवर जर लक्षात राहते मग काय अहमदनगर या ठिकाणी अहमदनगर कॉन्टेनमेंट बोर्ड, औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबाद कॉन्टेनमेंट बोर्ड, पुणे या ठिकाणी खडकी, देहू आणि पुणे. नाशिक या ठिकाणी देवळाली, नागपूर या ठिकाणी कामठी. ही झाली महाराष्ट्रातील कटक मंडळे. मग आता कटक मंडळे कुठं कुठं आहेत तर 4 प्रशासकीय विभाग पहिल्यांदा डोक्यात येतात. कोकण आणि अमरावती सोडून तर सगळ्या प्रशासकीय 4 प्रशासकीय विभागामध्ये कॉन्टेनमेंट बोर्ड आहेत हे लक्षात पहिल्या डोक्यात ठेवायचं. आणि एक्स्ट्रा कुठं आहे अहमदनगर या ठिकाणी. मग अहमदनगर या ठिकाणी अहमदनगर 1 प्रशासकीय विभाग घ्यायचा कुठला औरंगाबाद, औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबाद कॉन्टेनमेंट बोर्ड. पुढचा प्रशासकीय विभाग घ्यायचा पुणे, हा पुणे या ठिकाणी 3 आहेत बाबा. मग कोणते तर खडकी, देहू आणि पुणे 3 झाले. नंतर नाशिक येतं, नाशिक या ठिकाणी देवळाली आणि नागपूर या ठिकाणी कामठी. आणि मग असा प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त कटक मंडळ कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत असा प्रश्न आला तर सर्वात जास्त कॉन्टेनमेंट बोर्ड कटक मंडळे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत त्यावर मला कोणाला आठवते का सर्वात जास्त कटक मंडळ कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणत्या प्रशासकीय विभागात किंवा जिल्ह्यात आहेत विचारलं तर पुणे असा येऊ शकतो आला प्रश्न. पण यांनी चक्क एवढी वाटत नाही पण लक्षात राहू दे. तर हे झाले आपले प्रशासकीय कटक मंडळापर्यंतची माहिती बघितली आपण लक्षात आलं. हे झाले आपले कटक मंडळ. मग आता कटक मंडळ लक्षात ठेवायला काय सगळ्यांना सोपे जाते. पुढचा पॉईंट बघू आता. मग आता ग्रामीण प्रशासन बघायचं. मग ग्रामीण प्रशासन जे आहे ते ग्रामीण प्रशासन आणि एक राहते परत महाराष्ट्रातली प्रशासकीय विभाग यांची डिटेल माहिती आपण ती आहे ती 2च पॉईंट आहेत. तर बघा ग्रामीण प्रशासन हा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. आता फक्त 2 मिनिटं काय मी सूचना सांगतो ते बघा. आपल्या जे काय स्टडी पॉईंट एज्युकेशन चॅनल आहे त्यावर रिस्पॉन्स सर्वांचा चांगलाच मिळतोय. परंतु हे लक्षात ठेवा की आपण ज्यांनी अनुभव घेतला लेक्चरचा त्यांना एक अनुभव आला असेल की आपण पुस्तकाचं परत रिपीट कोणत्याही विद्यार्थ्याला वाचण्याची गरज नाही किंवा फक्त रिव्हिजन म्हणून पुस्तक वापरलं तरी चालेल इतकं आपण पुस्तकात सेम कॉपी केल्यासारखं शिकवतो आणि आपण वैयक्तिक नोट्स ऍड करून शिकवतो। त्यामुळे लेक्चर आवर्जून सर्वजण पहा, प्रत्येक लेक्चर अभ्यासा, त्याच्यावरच तुम्हाला नोट्स बनवशील बनवा। नोट्स तुम्हाला बनवायची गरज नाही, कारण का लेक्चर मध्येच आपण नोट्स रेडी केले आहे। आणि ज्यांना नोट्स पाहिजे त्यांचे आपण काय करू की हा जिओग्राफी जे आपण ज्या पद्धतीने लेक्चर घेतले त्या पद्धतीने एक नोट्स आहेत ते आपण टेलिग्रामवर टाकून देऊ। ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही जॉईन करा, स्टडी पॉइंट एज्युकेशन बाय सेलिजोचा आपला स्टडी पॉइंट आहे, टेलिग्रामचं नाव आहे। तर चॅनल जॉईन करा आणि त्यावर आपण नोट्स टाकू आणि त्या नोट्सचा फायदा सर्वांनाच होईल। आणि सर्व सब्जेक्ट नोट्स आपण टाकू जेणेकरून की ते हे लेक्चर बघितल्यानंतर लगेच रिव्हिजन होईल तुम्हाला। आणि तुम्ही जर ज्यावेळेस लेक्चर बघितल्यास पुस्तक उघडून बघा, तुम्हाला पुस्तकातली प्रत्येक लाईन न लाईन ह्यामध्ये आपण शिकवले दिसेल आणि ते समजेल। ज्या पद्धतीने आपण शिकवले त्याच्यापेक्षा ती पुस्तकापेक्षा जास्त तुम्हाला लक्षात लवकर। त्यामुळं लेक्चरचा आवर्जून फायदा घ्या। आपण जिओग्राफी आणि लेक्चरला आपले काही दिवस उशीर लागत होता, काय थोडे प्रॉब्लेम होते टेक्निकल, तर ते आपण दुरुस्त केले जातात। त्यामुळे लेक्चर थोडं फास्टमध्ये आपण सुरुवात करून घेऊ। तर पुढचे लेक्चरमध्ये आपण राहिला पार्ट बघू जिओग्राफीचा। तत्पूर्वी थँक्यू।